पुढचा प्रश्न इथला घेऊया, इथे आहे. हा फार चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली. प्रॅक्टिस कुठे आणि कशी करायची, सराव कुठे करायचा आणि कसा करायचा? प्रॅक्टिस तुम्ही कुठेही करू शकता, घरी करू शकता, त्याला काही वेगळी अशी हे करायची जागा असली पाहिजे असं काही नाही. मी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मैदानात जाऊन प्रॅक्टिस करायचो पहाटे पहाटे, फार लवकर, म्हणजे जसं लोक मॉर्निंग वॉकला जातात तसं पहाटे पहाटे मैदानात जायचो. बऱ्याच वेळा तिथे मस्त मैदान रिकामा असायचं आणि मी मोठमोठ्याने प्रॅक्टिस करायचो. काही काळ असा होता की लोक मला वेळेस म्हणत होते पण म्हणतात ना त्याचा फायदा झाला. तर प्रॅक्टिस तुम्ही कुठेही करू शकता, घरी करू शकता. जर तुम्हाला एखाद्या गोष्टी प्रॅक्टिस करत असेल तर उलट तुम्ही घरातल्यांचा पण देखील सपोर्ट करू घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो, समजा तुम्हाला भाषण तुमचं कसं होत आहे ते प्रॅक्टिस करताना तुम्हाला पाहायचं असेल तर तुमच्या घरातल्या व्यक्तीला मोबाईल घेऊन उभं करा, तुम्ही बोला, तो रेकॉर्डिंग करेल, नंतर ते रेकॉर्डिंग तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की अरे माझं भाषण कसं होतं. म्हणजे कुठेही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि खूप अशी स्पेशल जागा पाहिजे असं काही. अच्छा, आणि पुढचा प्रश्न आहे की कशी करावी, म्हणजे पाठच करावं का की म्हणजे प्रॅक्टिस करावी, म्हणजे काय करावं? प्रॅक्टिस कशी करावी, सर्वात महत्वाचं म्हणजे पाठांतर अजिबात नाही. अजिबात नाही. बऱ्याच वेळा लोक भाषण लिहून काढतात, हा चुकीचा प्रकार आहे. भाषण लिहून काढल्यामुळे आणि पाठांतर केल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, हा तुम्ही एक थ्री इडियट्स हा एकदम गाण्याला पिक्चर आहे, तुम्ही पाहिला असेल. बरं, त्याच्यामध्ये चतुर रामलिंगम जे काय करतो तो प्रकार बऱ्याच जणांच्या बाबतीत होतो. असंच एक उदाहरण आता जिथं साठवलं म्हणून, माझे पुण्यात एक विद्यार्थी होते, ते सरपंच होते आणि ते क्लासला आले होते आणि त्यांनी त्यांचा एक किस्सा शेअर केला. त्यांनी भाषण लिहून काढलं होतं, त्याचं एक चिठ्ठी बनवली होती आणि मैदानात त्यांचं भाषण होतं, म्हणजे असं मैदान होतं, त्याच्यामध्ये अशी माईक होता, त्याच्यावर छोटासा स्टँड होता आणि झालं असं की त्यांनी ती अशी चिठ्ठी ठेवली, वारा आला, अरे आणि ती चिठ्ठी उडून गेली. त्या चिठ्ठी बरोबर त्या वाऱ्याबरोबर त्यांचं भाषण देखील उडून गेलं आणि त्यांना काहीच बोलता आलं नाही. आणि ते नंतर क्लास आले होते की सर मला त्याचं खूप निर्णगंड आलाय, मला आता भीती वाटते. तर भाषण अजिबात लिहून नाही काढायचं. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की तो प्रेप फॉर्म्युला जो होता, म्हणजे पहिल्यांदा सर्वात प्रथम भाषण तयार करताना 15 मिनिमम मुद्दे तरी काढा, पुन्हा पुन्हा वाचा, हे करा, त्यातले 5 मुद्दे ठळक निवडा जे तुम्हाला वेळ दिला चालाय त्या वेळेमध्ये. मग पहिला पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याचं कारण काय, एक्झाम्पल काय, त्याच्यानंतर मग मी असं का म्हणालो ते पुन्हा एकदा त्यांना सांगा. एकदा तुमचे 5 मुद्दे करून तुमचा एकदा साधारण ढोबळ साचा तयार झाला ना की सरळ उभं राहा बोला. ओके, सरळ उभं राहा बोला. माझे हे मेन 5 पॉईंट आहेत, एवढं तुमच्या लक्षात आलं, हे प्रत्येक पॉईंटला आणून असून प्रॅक्टिस करा. प्रत्येक भाषणात जेव्हा तुम्हाला मॅक्झिमम जेवढ्या प्रॅक्टिस करता येतात तेवढ्या तुम्ही करा आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. प्रॅक्टिसच मी असं म्हणेन की तुमचं भाषण खूप छान करत. बरं, ओके. सो पाठांतर अजिबात करू नका, भाषण लिहून तर अजिबात करू नका. हा, तुम्ही जास्त जास्त मुद्दे सोबत घेऊन जाऊ शकता, त्याच्या पलीकडे काय. अच्छा, येस, व्हेरी गुड. सो पाठांतर, शब्दशः पाठांतर स्पेसिफिकली करू नका तुम्ही. ओके, एक प्रश्न इथे मागे राहील आपला.